बजाज नगर येथे एमआयडीसीच्या वतीने एसटीपी प्लांटचे काम हाती घेण्यात आले आहे. बजाज नगर येथे एमआयडीसी वतीने एसटीपी प्लांटचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्लांट साठी जवळजवळ 17.5 कोटी खर्च होणार आहे. यामुळे बजाज नगरातील ड्रेनेज लाईन यातील सर्व घाण पाणी एकत्रित आणून प्लांट द्वारे रिसायकलिंग केले जाणार आहे. तर हे गार्डन सह ज्या ज्या ठिकाणी वापरण्यासाठी योग्य असेल तेथे त्याचा वापर केला जाणार आहे. एमआयडीसी प्रशासनाच्या वतीने सेवर्स वॉटर फिल्टर प्लांट अर्थात एसटीपी प्लांटचे काम हाती घेण्यात आले. 23 जुलै 2019 पासून या कामाची सुरुवात एमआयडीसी कडून करण्यात आली आहे. एनसीसी अँड जीव्हीईटीपीएल जेव्ही या कॉन्ट्रॅक्टर द्वारे हे काम केले जाणार आहे. यासाठी एमआयडीसीची बजाज नगर येथे जागाही निश्चित करण्यात आली आहे. मूळ 13.31 कोटी हा प्लांट आहे, पण इतर बाबी पकडता तो 17.5 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. हा प्लांट येणाऱ्या काळात लवकरच उभा राहणार आहे. बीओटी कडून हे काम करणे सुरू होते, परंतु काही कारणास्तव हे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे बजाज नगर पाण्यात ड्रेनेजच्या पाण्याचा कित्येक वर्षाचा प्रश्न प्रलंबित होता. अनेकदा नागरिक विविध भाग ड्रेनेज चॉकअप करून यातून डासांचे प्रमाण दुर्गंधी यामुळे त्रस्त होते, तर नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने एमआयडीसीलाही नागरिकांच्या महत्त्वाच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत होते. याबाबत एमआयडीसी अभियंता विनायक मुळे यांनी सांगितले की या प्लांटमुळे बजाज नगरातील सर्व ड्रेनेजचे पाणी एकत्रित आणून पाण्याची रिसायकलिंग होणार आहे. त्यामुळे हे पाणी गार्डनसह अधिक ठिकाणी वापर करण्यात येणार आहे. आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टर करून येथे ऍडमिन बिल्डिंग पंप हाऊस यासारखे कामे होत आहे. या प्लांट मध्ये 160 mm पासून ते 600 पर्यंतचा पाईप वापरला जाणार आहे.